राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आजच्या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नमदार अजितदादा पवार आपल्या समोर भाषण करून गेलेले माननीय खासदार सुनीलजी तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर आजचे सत्कारमूर्ती माझे जुने मित्र शिवाजीराव आढळराव पाटील आमदार अतुलजी बेनके आमदार दिलीपराव मोहिते सौ कल्पनाताई आढळराव माजी आमदार कावडेसाहेब प्रदीपजी गारटकर सुरेशराव घुले गणपतराव फुलवडे देवेंद्र सिंग शहा मानसिंग पाचुनकर विष्णू काका हिंगे पांडुरंग पवार राजेंद्र कावडे दिलीप वालेकर सचिन भाऊ भोर प्रदीप वळसे पाटील ॲडव्होकेट शुभम खोमणे प्रकाश गुलम वसंतराव पवार वसंतराव भालेराव प्रकाश पवार बाळासाहेब पेंढे कैलास बुवा काळे रवी बापू काळे अशोकराव भुजबळ सुनील बनकेले रवींद्र करंजकेले अरुणराव गिरे लक्ष्मणराव काचोळे सुषमाताई शिंदे संतोष ढोके निलेश थोरात अंकित जाधव दिलीपराव काळभोर राजाराम कांचन आणि शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सर्व सहकारी आणि या सभेला उपस्थित असलेले महाविकास युतीचे सर्व कार्यकर्ते शेतकरी तरुण मित्र माय भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रा आपण आता बराच वेळ या ठिकाणी भाषण ऐकलेली आणि आपल्याला अजून अजितदादांचं भाषण ऐकायचं त्यामुळं मी काही जास्त बोलणार नाही पण गाडीतूनच येताना अजितदादा म्हटले तुम्ही हा प्रवेशाचा कार्यक्रम मंगल करायला कसं काय ठेवला म्हटलं दादा तुम्ही सभेला आले होते राष्ट्रवादीची एक मोठी सभा झाली माननीय मुख्यमंत्री आले होते सेनेची एक मोठी सभा झाली आणि पुन्हा आता निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या सभा घ्याव्याच लागणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना प्रवेश देत असताना एका या वातावरणामध्ये आपण या सभेचं आयोजन केलेलं आहे शिवाजीराव मी तुमचं मनापासून स्वागत करतो आम्ही गेल्या 40 वर्षापासून इकडं असू दे नाही तर तिकडं असू दे आम्ही एकमेकांचे मित्र आहोत मी 1990 ला पहिल्यांदा जाळ्याला या
विधानसभा क्षेत्राचा आमदार झालो तेव्हापासून तर 2004 पर्यंत आम्ही सगळे एकत्र काम करतो. 2004 ला शिवाजीरावांनी इच्छा व्यक्त केली की मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. आम्ही वरिष्ठांशी बोललो परंतु वरिष्ठांनी सांगितलं की आता अशोकराव मोळांची ही पहिलीच टर्म आहे, लगेच त्यांना कसं बदलता येईल आणि त्यामुळं तुम्ही मांडलेला विचार निदान या वेळेला तरी मान्य करता यायचा नाही. मग त्यांनी दुसरा मार्ग पत्करला, शिवसेनेमध्ये गेले, लोकसभेला उभे राहिले, लोकांचा आशीर्वाद त्यावेळेला मिळाला आणि ते निवडून आले. आमचा संघर्ष चालूच होता पण मगाशी जसं तटकरे साहेबांनी सांगितलं की हा तालुका काय आहे मला कळतच नाही, लोकसभेला यांना मत देतात आणि विधानसभेला तुम्हाला मत देतात. आता मतदारसंघातल्या लोकांनाही असंच वाटत होत यांची काय दोघांची मिलीजुली आहे का, एकाने लोकसभेला जायचं एकाने विधानसभेला जायचं. पण ते त्यांच्या विचारावर ठाम होते, मी माझ्या विचारावर ठाम होतो आणि एकदा तर आदरणीय कल्पना वहिनी सुद्धा माझ्या विरुद्ध उभ्या राहिल्या आणि ज्या वेळेला कल्पना वहिनी माझ्या विरुद्ध उभ्या राहिल्या त्यावेळेला लोकांना कळलं यांच्यात काही मिलीजुली नाही. म्हणून झाल्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. शिवाजीराव एका गोष्टीसाठी तुम्ही माझे आभार माना. शिवाजीराव एका गोष्टीसाठी तुम्ही माझे आभार माना, मी तुम्हाला विधानसभेला उमेदवार सुद्धा दिले. तसं पाहिलं तर आपल्या तालुक्याचा लोकसभेचा इतिहास जर पाहिला तर आधी अण्णासाहेब मगर आपले खासदार होते आणि ते काँग्रेसचे होते, नंतर रामकृष्ण मोरे साहेब आपले खासदार झाले, त्याच्यानंतर किसनरावजी बांधिले साहेब खासदार झाले, त्याच्यानंतर नानासाहेब नवले खासदार झाले, त्याच्यानंतर निवृत्ती शेठ शेरकर खासदार झाले, त्याच्यानंतर अशोक मोहोळ खासदार झाले. पुन्हा 2009 निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षातल्या एका पुढाऱ्यांनी आव्हान स्वीकारलं आणि ते वाटलं शिवाजीरावांना काय मी माझ्यासारखा कार्यकर्ता उभा राहिला तर असंच पाडून टाकेन. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।